छगन भुजबल ने शरद पवार से किया सवाल, नागालैंड में हम बीजेपी के साथ जा सकते हैं तो यहाँ क्यों नहीं, महाराष्ट्र के विकास के लिए हम अलग हुए, छगन भुजबल ने बयान दिया है। अजीत गुट के छगन भुजबल का ये बड़ा बयान, बीजेपी ने शिवसेना छोड़ी और एनसीपी ने कांग्रेस, सुनिए छगन भुजबल का बयान। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, निवडणूक झाली, परत आम्ही काँग्रेसमध्ये गेलो, पवार साहेब परत काँग्रेसच्या मंत्रिमंडळामध्ये सामील झाले, आपण कामाला लागलो, देशाच्या भल्यासाठी, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी हे निर्णय त्यावेळेला घेतले आणि आम्ही सगळे त्यांच्या बरोबर होतो। पण मग असं काय झालं, त्याच्यानंतर ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर पक्ष जे आहे एकत्रितपणे निवडणुका लढवत होतो। पण मग असं काय झालं की 2014 साली आम्ही काँग्रेस तुम्ही वेगळे आणि आम्ही वेगळे लढायचं कारण काय? कारण बीजेपीने शिवसेना सोडली आणि इकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं काँग्रेस सोडली का? अजूनही कळत नाही लोकांना का? एकत्र जर लढत होतो, त्यांनी सोडली तर सोडली, आपण काँग्रेस बरोबर राहिलो असतो, आपली मेजॉरिटी आली असती, का सोडली? काय चर्चा झाली माहित नाही का झालं, अचानक हे निर्णय कसे काय होता? 2019 ला दादा म्हणतात की पहाटे नाही सकाळी सकाळी, अरे पण तो शपथविधी का झाला, त्याच्या पाठवे कोण होत? ते फडणवीस सांगतात असं असं झालं, साहेब म्हणतात की मी गुगळी टाकली, अरे पण गुगळी टाकून आपल्याच गाड्याला आउट करायचं का? त्या गुगळीमध्ये आपल्याच गाडी आउट झालं ना, आम्हालाही माहिती नाही का? ते दादा सांगतील त्यांची इच्छा असेल तर का, कारण हा प्रश्न अख्ख्या हिंदुस्थानला पडलेला आहे राव का, पण विचारलं जात नाही। त्याच्यानंतर अनेक वेळा झालं, 2017 साली मी जेलमध्ये होतो त्यावेळेला सुद्धा काहीतरी प्रयत्न झाला, या सगळ्या मंडळींना माहिती, मला नाही माहिती, या सत्रांना सगळ्यांना माहिती। 2019 निवडणुकीच्या अगोदर आणि नंतर सुद्धा काय बोलणी झाली का? अजितदादा सकाळीच उठले आणि गेले तिकडं काय, असंच काय कारण आहे? सांगितलं गेलं पाहिजे, जनतेला माहीत पडेल की काय झालं, कोणाशी चर्चा झाली, कशामुळे हा निर्णय घेण्यात आला। आणि मला एक कळत नाही की वारंवार आपण दिल्लीमध्ये चर्चा करायची, काही दिवस झाले का ताबडतोब जे आहे त्यातून माघार घ्यायची आणि अनेक नेत्यांना तोंड कशी आपण टाकतो आहोत पाडतो आहोत याच सुद्धा आपल्याला लक्षात कसं येत नाही। साहेबांनी राजीनामा दिला आम्हाला माहीतच नाही, ए अजित दादा त्यांनी सांगितलं मला प्रांताध्यक्ष व्हायचं, आमच्या सुप्रियाताई म्हणतात अहो तुम्हाला सांगितलं होतं का, म्हटलं आम्हाला कोण सांगतं, ना काका सांगत ना पुतण्या सांगत, अगोदर जाहीर करतात आणि मग सांगतात, आम्ही काय? पण एक का झालं याच्या ज्या गोष्टी ज्या आहेत कळल्या पाहिजे। काही लोक म्हणतात मग तुम्ही ओबीसीचं काम करत होता का? अजिबात, समता परिषदेचं काम, ओबीसीचं काम छगन भुजबळ महाराष्ट्रात आणि देशामध्ये करीत राहणार आणि ओबीसीच्या प्रश्नावर लढत राहणार, आमच्यावर टीका होते। फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने चालणार की नाही? अरे महात्मा फुलांनी सुद्धा सांगितलं होतं सत्तेविना झाल्या सर्व कळा
अव कळा सत्तेत जा आणि सेवा करा. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की आपण सत्तेत गेलो जायचं आणि तिथून जे आहे लोकांची सेवा करा. आम्हाला विचारतात तुम्ही भाजपबरोबर कसे गेले, अरे भाजपबरोबर गेलो, शिवसेनेबरोबर गेलो तसे भाजपबरोबर गेलो. ते नवीन काय आहे? नितीश कुमार पण भाजपमध्ये गेले परत बाहेर आले, जयललिता भाजपमध्ये गेला परत बाहेर आले, नवीन पटनाईक तसंच महबूब का मेहबूबा मुफ्ती आणि मग ममता बॅनर्जी त्या गेल्या, जॉर्ज फडणवीस ते सुद्धा गेले बीजेपीमध्ये काम केलं. आणि माझं म्हणणं असं आहे आम्ही भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. नागालँडमध्ये तिथल्या एका स्थानिक पक्षाचा मुख्यमंत्री झाला, त्याच्या नेतृत्वाखाली भाजप मंत्रिमंडळात गेला आणि आपले 7 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांना सुद्धा पक्षानं सांगितलं तुम्ही त्यांच्या बरोबर भाजपच्या बरोबर त्या सरकारमध्ये सामील व्हा. मग आता आम्ही सामील झालो तर काय प्रश्न?